गुड आफ्टरनून स्टूडेंट, आज आपण खर्च विषय काही संकल्पना बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये विविध खर्चाच्या संकल्पना आहेत. या खर्चाच्या संकल्पना ज्या काही विविध आहेत त्या संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या फक्त संकल्पना समजून घेऊन उपयोग नाही, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारयुक्त स्पर्धा, अल्पजन्य विक्रेते अधिकार, द्विविक्रेते अधिकार, या बाजारपेठेमध्ये समतोल कसा साधत असतो त्यावेळी त्या ठिकाणी विविध खर्च लक्षात घेऊन त्याचा समतोल कसा साधला जातो ते पाहणं आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो. मग त्या बाजारपेठेमध्ये उदाहरणं समजा वस्तूची किंमत आणि सरासरी खर्च, वस्तूची किंमत आणि सीमान खर्च हे समतोल साधले पाहिजे असं म्हणतो. पण बऱ्याच वेळा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, मग एकूण खर्च कशाला मानायचं, सरासरी खर्च कशाला मानायचं, सीमान खर्च कशाला मानायचं हे आपल्याला माहीत नसतं. किंवा स्थिर खर्च कशाला मानायचं, बदलता खर्च कशाला मानायचं बऱ्याच वेळा माहीत नसतं, संधी खर्च कशाला मानायचं माहीत नसतं विद्यार्थी मित्रांनो. मग त्यामुळं आज आपण काय करणार आहोत, या ठिकाणी ज्या खर्चविषयक विविध संकल्पना आहेत त्यापैकी आपण काही महत्त्वाच्या संकल्पना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समजून घेणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खर्चाचे सुरुवातीला आपण दोन भागात वर्गीकरण करणार आहोत. म्हणजेच तो खर्चाचा एक पहिला प्रकार म्हणून आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. तो पहिला प्रकार म्हणजे काय, स्थिर खर्च आणि बदलता खर्च. म्हणजे खर्चाचं दोन भागात जर वर्गीकरण केलं तर आपल्याला अशा प्रकारे स्थिर खर्च आणि बदलता खर्च दिसून येतो. मग विद्यार्थी मित्रांनो स्थिर खर्च कशाला मानायचं, बदलता खर्च कशाला मानायचं हे आपण प्रथम समजून घ्या. जो खर्च, बघा विद्यार्थी मित्रांनो, जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत नाही त्या खर्चाला स्थिर खर्च असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी स्थिर खर्चाची व्याख्या काय सांगितली की जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत नाही त्या खर्चाला काय म्हणायचं, स्थिर खर्च असं म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनात वाढ झालं, उत्पादनात घट झालं तरी तो खर्च आहे तेवढाच राहत असेल तर त्या खर्चाला काय म्हणायचं, स्थिर खर्च असं म्हणायचं. म्हणजे इथं उत्पादन वाढत गेलं की उत्पादन कमी राहिलं किंवा कमी केलं की उत्पादन शून्य केलं तरी तो खर्च आहे तेवढाच राहतो, त्या खर्चामध्ये बदल होत नाही, त्या खर्चाला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, स्थिर खर्च असं म्हणायचं. बघा तुमच्या लक्षात आलं का, स्थिर खर्च म्हणजे काय की जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत नाही त्या खर्चाला आपण काय म्हटलेलं आहे, स्थिर खर्च असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो की इथं उत्पादन वाढल्यानंतर सुद्धा तो खर्च आहे तेवढाच राहतो, उत्पादन कमी झाल्यानंतर सुद्धा तो खर्च आहे तेवढाच राहतो, आणि उत्पादन शून्य असलं तरी तो खर्च आहे तेवढाच राहतो. म्हणजे जेव्हा उत्पादनात बदल झाल्यानंतर सुद्धा तो खर्च जर बदलत नसेल तर त्या खर्चाला काय म्हणायचं, स्थिर खर्च असं म्हणायचं. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्र मग स्थिर खर्चामध्ये कशा कशाचा समावेश होतो. आता त्या ठिकाणी समजा स्थिर खर्चामध्ये की आपण काय केलेले, एक कारखाना सुरू केलेले, त्या कारखान्यासाठी लागणारी जी काही जमीन आहे, त्या जमिनीचं भाडं, की त्या जमिनीवर उभारलेली इमारत, त्या इमारतीमध्ये असलेली यंत्रसामुग्री, नंतर त्या कारखान्यामध्ये असलेले कायमस्वरूपी कामगार वर्ग, त्या कामगार वर्गामध्ये वॉचमॅन म्हणा, म्हणजे इथं उत्पादन वाढो किंवा कमी हो किंवा उत्पादन शून्य करो तुम्हाला तिथं त्या कारखान्यासाठी कायमस्वरूपी कामगार म्हणजे वॉचमॅन ठेवाच लागतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही तिथं उत्पादन वाढ झालं, उत्पादन घट झालं तरी त्यांच्या वेतनात काही फरक पडत नाही, त्यांचं जे काही वेतन ठरलेलं असतं तेवढं त्यांना वेतन द्यावंच लागतं. किंवा आपण बऱ्याच वेळाला तो कारखाना सुरू करण्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलेलं असतं, मग तुम्ही उत्पादन वाढवा किंवा कमी करा किंवा उत्पादन शून्य ठेवा तुम्हाला त्या दीर्घ मुदतीवरचं जे व्याज आहे ते व्याजसुद्धा द्यावं लागत असतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत नाही त्या खर्चाला काय म्हणायचं, स्थिर खर्च असं म्हणायचं.
म्हणजे या ठिकाणी उत्पादन वाढत असलं, उत्पादन कमी केलं किंवा उत्पादन शून्य ठेवलं तरी तो खर्च आहे तेवढाच असतो. मग त्या स्थिर खर्चामध्ये कशा कशा समावेश होतो मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. म्हणजे कुठला खर्च त्यामध्ये, तर जी काही जमीन आहे त्या जमिनीवर उभारलेली जी काही इमारत आहे त्या इमारतीमधली काही जी यंत्रसामुग्री आहे त्या यंत्रसामुग्री त्याचा ते देखरेख करण्यासाठी कायमस्वरूपी कामगार वर्ग जे आहेत या सगळ्या खर्चाचा समावेश या स्थिर खर्चामध्ये होत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकच गोष्ट इथं नमूद करणे आवश्यक आहे की या ठिकाणी उत्पादन शून्य असेल तरी तो खर्च आहे तेवढाच असतो, उत्पादन वाढवलं तर तो खर्च आहे तेवढाच असतो आणि उत्पादन कमी केलं तरी तो खर्च आहे तेवढाच राहत असतो. म्हणजे जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत नाही त्या खर्चाला काय म्हणायचं, स्थिर खर्च. आता या उलट खर्चाचा दुसरा प्रकार बदलता खर्च. स्थिर खर्चाच्या विरुद्ध बाब म्हणजे काय, बदलता खर्च. आता बदलता खर्च कशाला मानायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत जातो त्या खर्चाला काय म्हणायचं, बदलता खर्च असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत जातो त्या खर्चाला बदलता खर्च असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी उत्पादन वाढवलं तर बदलता खर्च वाढतो, उत्पादन कमी केलं तर बदलता खर्च कमी होतो आणि उत्पादन शून्य ठेवलं तर बदलता खर्च शून्यच असतो. म्हणजे या ठिकाणी उत्पादनात ज्या पद्धतीने बदल होतो त्या पद्धतीने या ठिकाणी बदलत्या खर्चामध्ये बदल होत असतो. म्हणजे आपण जास्त नगाचं उत्पादन केलं तर हा बदलता खर्च वाढत जातो, जर आपण कमी नगाचं उत्पादन करायचा प्रयत्न केला तर बदलता खर्च कमी होत जातो, आपण जर उत्पादन करायचं बंद केलं तर बदल खर्च शून्य होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं विद्यार्थी मित्रांनो, की उत्पादनात आपण जर वाढ केलं तर बदलता खर्च वाढतो, उत्पादन खर्च जर कमी केलं तर बदलता खर्च सुद्धा काय होतो, कमी होत असतो. आता या ज्या दोन संकल्पना आहेत, स्थिर खर्च आणि बदलता खर्च, या दोन्ही संकल्पना काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आपण एका कोष्टकेत सायने स्पष्ट करूया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की स्थिर खर्च कशाला मानायचं, बदलता खर्च कशाला मानायचं. ठीक आहे, बघू आपण एक कोष्टक तयार करूया. तर या ठिकाणी प्रथम आपण काय करूया, या कोष्टकामध्ये नग संख्या दाखवूया विद्यार्थी मित्रांनो. प्रथम आपण काय केलं, नग संख्या. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दाखवलं स्थिर खर्च. स्थिर खर्च त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दाखवलं बदलता खर्च. बदलता खर्च. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलेलं, हे प्रथम कोष्टक काढून घेतलं. आता पहिल्या कोष्टकामध्ये आपण नग संख्या दाखवलेली आहे, दुसऱ्या कोष्टकामध्ये स्थिर खर्च दाखवलेला आहे आणि तिसऱ्या कोष्टकामध्ये आपण बदलता खर्च दाखवलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जो स्थिर खर्च आहे तो रुपयामध्ये आहे असं आपण समजूया. बदलता खर्च सुद्धा रुपयामध्येच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण असं समजू की स्थिर खर्च जो आहे तो 20 रुपये असं समजू, आणि इथं जेव्हा शून्य नगाचं उत्पादन केलं जाणार आहे तेव्हा तो स्थिर खर्च किती आहे, 20 रुपयेचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही उत्पादन वाढवत नेलेलं आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं काय केलेलं आहे, तुम्ही उत्पादन वाढवलेलं आहे तरीही या ठिकाणी जो स्थिर खर्च आहे विद्यार्थी मित्रांनो तो किती आहे, 20 रुपयेचा आहे. म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हा स्थिर खर्च काय असतो, स्थिरच राहतो, त्या खर्चामध्ये बदल होत नाही. दुसऱ्या नगाचं उत्पादन केलं तरी स्थिर खर्च 20 रुपयेचा आहे, तिसऱ्या नगाचं उत्पादन केलं तरी स्थिर खर्च 20 रुपयेचा आहे, चौथ्या नगाचं उत्पादन केलं तरी स्थिर खर्च आहे 20 रुपयेचा आहे, पाचव्या नगाचं उत्पादन केलं तरी स्थिर खर्च 20 रुपयेचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कोष्टकडे बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की उत्पादन शून्य असताना स्थिर खर्च 20 रुपयेचा आहे, आणि जसजसं आपण उत्पादन वाढवत गेलेलं आहे तसतसं तो स्थिर खर्च आहे तेवढाच आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्हाला काय सांगितलं, हा स्थिर खर्च आहे तेवढाच राहतो, त्यामध्ये बदल होत नाही. आणि जर समजा आपण उत्पादन कमी कमी करत गेलं तरी तो खर्च आहे तेवढाच आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की या स्थिर खर्चामध्ये कशा कशा समावेश होतो, ती यंत्रसामुग्री किंवा दीर्घकालीन कर्जावरील व्याज आहे, तिथं कायमस्वरूपी कामगार वर्ग आहे, इमारतीचं भाडं आहे, या सगळ्या खर्चाचा समावेश स्थिर खर्चामध्ये होतो. आता समजा जेव्हा शून्य वस्तूचं उत्पादन केलं तेव्हा स्थिर खर्च 20 रुपये, मग बदलता खर्च काहीच नसणार आहे.
पण आता समजा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका नगाचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला जो बदलता खर्च आलेला आहे तो बदलता खर्च समजा 2 रुपये इतका आलेला आहे. आपण असं समजू विद्यार्थी मित्रांनो, 2 रुपये इतका आलेला आहे एका विशिष्ट वस्तूचं. आता बदल खर्चामध्ये कशा समावेश होतो? तात्पुरता नोकर वर्ग, कच्चा माल, इंधन खर्च, विक्री खर्च, जाहिरात खर्च याचा समावेश या बदलत्या खर्चामध्ये होतो. म्हणजे आपण काय केलं, या स्थिर खर्चाच्या जोडीला काय केलं, एक नगाचं उत्पादन करण्यासाठी आपण काय केलं, 2 रुपये बदलता खर्च वापरला. म्हणजे इथं काय झालं, एक नगाचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला बदलता खर्च किती आला, 2 रुपये आला. आता समजा 2 नगाचं आपण उत्पादन केलं, म्हणजे या ठिकाणी काय झालं विद्यार्थी मित्रांनो, बघा की हा दुसरा जो आहे म्हणजे हे स्थिर खर्च 20 रुपये, बदल खर्च 2 रुपये. ठीक आहे, आता समजा आपल्याला दुसऱ्या नगाचं उत्पादन करण्यासाठी 3 रुपये खर्च आला, 3 रुपये. चौथ्या नगाचं 4 रुपये आला, 5. हां बघा विद्यार्थी मित्रांनो, एका नगाचा 2 रुपये, दुसऱ्या नगाचा 3 रुपये, तिसऱ्या नगाचा 4 रुपये, चौथ्या नगाचा 5 रुपये आणि या 5व्या नगाचा 6 रुपये. अशा प्रकारे हा खर्च काय झालेला आहे, जसजसं आपण वस्तूचं उत्पादन वाढवत नेतोय तसतसा हा खर्च वाढत चालला विद्यार्थी मित्रांनो. आणि जर समजा आपण जर काय केलं, उत्पादन जर कमी करायचं ठरलं, 4 ऐवजी जर 4 करायचं ठरलं तर हा बदलता खर्च 6 रुपयावरून 5 रुपये होईल. नंतर जर समजा आपण 2 नगाचं उत्पादन करायचं ठरलं तर हा बदलता खर्च काय होईल, 6 रुपयावरून 3 रुपये इतकाच होईल. समजा आपण एका नगाचंच उत्पादन करायचं ठरलं तर तो 2 होईल. आणि उत्पादन जर 0 ठेवायचा प्रयत्न केला तर बदलता खर्च काय येईल विद्यार्थी मित्रांनो, 0 येईल, म्हणजे डॅश येईल, तिथं बदल खर्च काहीच येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संकल्पना काय लक्षात येतं, म्हणजे स्थिर खर्चामध्ये की इथं उत्पादन वाढलं, उत्पादन कमी केलं की उत्पादन 0 ठेवलं तरी हा खर्च आहे तेवढाच राहतो. आणि बदलता खर्चून काय लक्षात येतं बघा विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी आपण उत्पादन जसजसं वाढवतो तसतसं हा बदलता खर्च काय झालेला आहे, वाढलेला आहे. आणि जसजसं आपण उत्पादन कमी कमी करत जातोय तसतसं काय, हा बदलता खर्च जो आहे, म्हणजे उत्पादन काय केलं आपण, कमी केलं, कमी केल्यावर बदलता खर्चसुद्धा काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 2 संकल्पना लक्षात आलेली असेल, स्थिर खर्च कशाला म्हणायचं, बदलता खर्च कशाला म्हणायचं. आता पुढची जी संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो, ती पुढची संकल्पना एकूण खर्च. तसं जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, एकूण खर्च कशाला म्हणायचं, तर पैशाच्या स्वरूपात केलेल्या खर्चाला, म्हणजे पैशाच्या सहाय्याने आपण ज्या वस्तू सेवाचं उत्पादन केलेलं आहे त्याचा जो खर्च आहे त्या खर्चाला काय म्हणायचं, एकूण खर्च असं म्हणायचं. म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 100 वस्तू तयार करण्यासाठी, बघा मी काय सांगतोय की 100 वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला काय 500 रुपये खर्च आलेले, 100 वस्तू तयार करण्यासाठी काय 500 रुपये खर्च आलेले. मग हे 500 रुपये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एकूण खर्च आहे. 500 रुपये काय आहे, एकूण खर्च आहे. आपल्याला एकूण खर्चाचं अजून सोपी व्याख्या सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, स्थिर खर्च आणि बदलत खर्च या दोघांची बेरीज म्हणजेच काय, एकूण खर्च. म्हणजे आपल्याला याच कोष्टकाच्या सहाय्याने ही परत संकल्पना स्पष्ट करता येईल, एकूण खर्च कशाला म्हणायचं. आपण या ठिकाणी काय केलं, हा स्थिर खर्च आणि बदल खर्च यांची आपण काय केली विद्यार्थी मित्रांनो, बेरीज केली. बेरीज केली तर आपल्याला स्थिर खर्च भेटणार आहे. मग आता बघा, 0 नग असताना स्थिर खर्च 20 रुपये, बदल खर्च काहीच नाही, तर इथे एकूण खर्च 20 रुपयेच येणार आहे. बरोबर आहे. आता बघा, इथे एक नग स्थिर खर्च 20 रुपये, बदल खर्च 2 रुपये, तर इथं एकूण खर्च किती, 22 रुपये. त्याच्यानंतर बघा, आपण दुसऱ्या नगाचं उत्पादन केलं, स्थिर खर्च 20च आहे, त्यात काही बदल होत नाही, बदल खर्च 3 रुपये झालेला आहे, म्हणजे इथं काय झाला, 23 रुपये खर्च आला. नंतर तिसऱ्या नगाचं बघितलं तर 24 आला, चौथ्या नगाचं बघितलं तर 25 आला आणि 5व्या नगाचं बघितलं तर 26 आला. म्हणजे ही आकडेवारी कशी आली बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थिर खर्च आणि बदल खर्च यांची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर आपल्याला काय समजलं, स्थिर खर्च समजलं. किंवा स्थिर खर्च कशाला म्हणायचं, मी तुम्हाला सांगितलं एकूण खर्च, सॉरी विद्यार्थी मित्रांनो,
की स्थिर खर्च आणि बदल खर्च यांची बेरीज म्हणजे काय? एकूण खर्च। मग एकूण खर्च कशाला म्हणायचं? तर स्थिर खर्च आणि बदल खर्च या दोघांची बेरीज, किंवा आपल्याला वस्तू उत्पादित करण्यासाठी जो येणारा खर्च असतो त्या खर्चाला काय म्हणायचं? एकूण खर्च असं म्हणायचं। ठीक आहे, आता त्याच्यानंतर जी पुढची संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो, ती पुढची संकल्पना आहे सरासरी खर्च। सरासरी खर्च याला ॲव्हरेज कॉस्ट असं म्हणतात, सरासरी खर्च। आता सरासरी खर्चाची व्याख्या काय सांगता येईल बघा विद्यार्थी मित्रांनो, जे एकूण उत्पादन खर्च आहे त्या एकूण उत्पादन खर्चाला एकूण उत्पादित नग संख्येने जर भागलं तर आपल्याला सरासरी खर्च भेटणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्पादकांनी जे काही वस्तूचं उत्पादन केलेलं आहे ते उत्पादन करण्यासाठी जो एकूण खर्च आलेला आहे त्या एकूण खर्चाला उत्पादित नग संख्येने जर भागलं तर आपल्याला सरासरी खर्च भेटणार आहे। म्हणजे या ठिकाणी एकूण खर्चाला उत्पादित नग संख्येने जर भागलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सरासरी खर्च समजतो। म्हणजे सरासरी खर्चाची जी संकल्पना आहे ती संकल्पना सूत्र रूपाने आपल्याला अशा प्रकारे मांडता येईल विद्यार्थी मित्रांनो। सूत्र काय बघा विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी सरासरी खर्च, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नग संख्या, म्हणजे एकूण उत्पादित नग संख्या आपण काय करू, एकूण नग संख्या एवढंच लिहूया, एकूण नग संख्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 100 वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 500 रुपये खर्च आलेला आहे, तर या ठिकाणी एकूण खर्च किती आहे? 500 रुपये। एकूण नग संख्या किती आहे? 100 रुपये। म्हणजे आपल्याला काय करायचं, एकूण खर्चाला उत्पादित नग संख्येने भागायचं आहे। नग संख्येने भागल्यानंतर आपल्याला सरासरी खर्च समजणार आहे। म्हणजे इथं 100 × 100, 100 × 5 = 5, म्हणजे इथं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, सरासरी खर्च किती आला? 5 आला, 5 रुपये इतका आला। म्हणजे अशा प्रकारे या सूत्राचा उपयोग करून काय केलं जातं? सरासरी खर्च काढला जातो। आता त्याच्यानंतर शेवटची जी संकल्पना विद्यार्थी मित्रांनो, ती शेवटची संकल्पना आपल्याला सांगता येईल, ती शेवटची संकल्पना म्हणजे सीमान खर्च। शेवटची संकल्पना सीमान खर्च, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? मार्जिनल कॉस्ट। मार्जिनल कॉस्ट, सीमांत खर्च। आता सीमांत खर्च कशाला म्हणायचं त्याची व्याख्या काय सांगता येईल बघा विद्यार्थी मित्रांनो, की शेवटच्या वस्तूसाठी येणारा खर्च म्हणजे काय? सीमांत खर्च। बघा विद्यार्थी मित्रांनो, सीमांत खर्चाची मी तुम्हाला व्याख्या काय सांगितली, की शेवटच्या वस्तूसाठी येणारा खर्च म्हणजे काय? सीमांत खर्च। किंवा शेवटच्या वस्तूचं उत्पादन केल्यामुळे एकूण उत्पादन खर्चात पडणारी निव्वळ भर म्हणजे काय? सीमांत खर्च। बघा, शेवटच्या वस्तूचं उत्पादन केल्यामुळे एकूण उत्पादनात पडणारी निव्वळ भर म्हणजे काय? सीमांत खर्च। किंवा अतिशय सोपी व्याख्या काय सांगता येईल, शेवटच्या वस्तूसाठी येणारा खर्च म्हणजे काय? सीमांत खर्च। आता उदाहरण समजा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं होतं की 100 वस्तूचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला खर्च किती आलेला होता? 500 रुपये आलेला होता। आणि जर आपण 101 वस्तूचं उत्पादन केलं तर एकूण खर्च 510 रुपये होत असेल, तर एकूण खर्चात निव्वळ किती भर पडली? 10 रुपयाची भर पडली। 10 रुपयाची भर पडल्यानंतर एकूण खर्च 510 झालेले, म्हणजे एकूण उत्पादन खर्चात निव्वळ भर किती पडली? 10 रुपये। मग हा 10 रुपये काय आहे? सीमांत खर्च आहे। म्हणून सीमांत खर्चात जी संकल्पना आहे ती संकल्पना सुद्धा आपल्याला सूत्र रूपाने मांडता येईल विद्यार्थी मित्रांनो। आता ह्याचं सूत्र काय बघा, सीमांत खर्च बरोबर
दोन जवळच्या एकूण खर्चातील फरक, दोन जवळच्या एकूण खर्चातील फरक या सूत्राच्या सहाय्याने आपण सीमांत खर्च काढू शकतो, किंवा दुसरे एक सूत्र सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, सीमांत खर्च बघा दुसरं सूत्र कुठलं आहे, सीमांत खर्च बरोबर एकूण खर्चात होणारा बदल, एकूण खर्चात होणारा बदल भागिले एकूण नग संख्येत होणार बदल, नग संख्येत होणार बदल, नग संख्येत होणारा बदल। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ह्या दोन्ही सूत्राचा उपयोग करून आपण सीमांत खर्च काढू शकतो। तसं जर बघितलं तर हे पहिलं जे सूत्र आहे ते अतिशय सोपं आहे, दुसरं बी सोपंच आहे, पण थोडंसं तर ही जी गोष्ट आहे ही लक्षात ठेवणं जरा तुमच्या दृष्टीने अवघड वाटेल। आता बघू आपण या पहिल्या सूत्रानुसार तुम्हाला काय सांगितलं की 100 वस्तूंचा जो खर्च आहे तो 500 रुपये आहे, 100 नगांचा खर्च किती होता 500 रुपये होता, आणि 101 नगांचा खर्च 510 रुपये होता। म्हणजे इथे एकूण खर्चात होणार बदल म्हणजे 510/500। आता नग संख्येत होणार बदल 101 वजा 100, 101 वजा 100 म्हणजे आता बघा 10/1 म्हणजे काय झालं 10 रुपये हा काय झाला सीमांत खर्चाला। किंवा या सूत्रानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन जवळचे एकूण खर्चातील फरक म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 101 नगाचा एकूण खर्च किती आहे 510 आणि 100 नगाचा खर्च किती आहे 500, म्हणजे हे दोन जवळचे एकूण खर्च आहेत। मग इथं या सूत्र साइन लिहित असताना काय करायचं, 510 वजा 500, 510 मधनं 500 वजा गेले तर हे 10 रुपये शिल्लक राहतील, हे 10 रुपये काय सीमांत खर्च, म्हणजे शेवटच्या वस्तूसाठी येणारा खर्च किती निघाला इथं विद्यार्थी मित्रांनो 10 रुपये, मग हे 10 रुपये काय सीमांत खर्च आहे। म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या विविध खर्च विषयक संकल्पना आहेत त्यातील स्थिर खर्च, बदलता खर्च, एकूण खर्च, नंतर सरासरी खर्च, सीमांत खर्च या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत। धन्यवाद।